आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत. तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, देशातील जनतेच्या सोयीसाठी सरकारकडून काही नवीन योजना सुरू केल्या जातात तर काही जुन्या योजनांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये बदल केला जातो. आता रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व सिद्धापत्रिका धारक व अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या सर्वच नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच मिळणार आहे. या ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत आता आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्षी 1.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आलेले आहे. महत्वाचे म्हणजे आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. शुभ्र सिद्धापत्रिका म्हणजेच पांढरे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी व तसेच सर्व उपनियंत्रक सिद्धावाटप यांना रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणी करण्याच्या म्हणजे लिंक करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2019 शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये 2023 मध्ये एक सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार आता महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ हा पांढऱ्या रेशन कार्ड धारक कुटुंबांना देखील देण्यात येणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता पांढऱ्या सिद्धापत्रिका धारकांनाही 5 लाखापर्यंतचे फ्री म्हणजे मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 पासून सांगली जिल्ह्यात देखील सुरू झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वच नागरिकांना 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. आता सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी अत्यंत महत्वाची बातमी पाहूया. सरकारच्या नवीन नियमांतर्गत आता रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना रेशन धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. केवायसी केल्यामुळे बोगस धान्य वाटपास आळा बसेल असे सरकारचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने सिद्धापत्रिका ई-केवायसी बाबत नवीन आदेश देखील जारी केला आहे. जर का रेशन कार्ड धारकाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि अधिकाऱ्यांना तपासणीत काही त्रुटी म्हणजे काही चुका आढळल्या तर त्याचे नाव रेशन कार्डातून वगळले जाईल अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप देखील केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी. सरकारकडून सिद्धापत्रिका ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख आता सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. स्थलांतरित कुटुंबाने देखील ते राहत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करून घ्यावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.